पासून हा विदर्भाचा विषय सत्तारूढ पक्षांनी मांडल्यामुळे आम्ही मांडला नाही आणि सन्माननीय अर्थमंत्री मोदींनी काल बीएससी मध्ये सांगितलं की आम्ही हा प्रस्ताव वेळ नसेल तर विड्रॉ करतो. आता अध्यक्ष मध्ये अजून हाऊस सभागृह संपलेलं नाही, सभागृह संपलेलं नाही, त्यामुळे ऑर्डर ऑफ द डे मध्ये आजही आहे आणि त्याची चर्चा होणार आहे असं गृहित धरून आम्ही सगळे बसून आहोत आणि तो आता चर्चा होणारच आहे सभागृहात. तुम्ही मांडला किंवा आम्ही, तुम्ही जो विषय मांडला, आता 10 दिवसाचं अधिवेशन घ्यायचं आणि तिकडून 2 प्रस्ताव इकडून 1 प्रस्ताव किंवा इकडनं 2 प्रस्ताव तिकडं 1, एवढं लिमिटेड काळात. म्हणून आम्ही म्हणत होतो की 1 महिना अधिवेशन घ्या, नागपूरचे आम्हाला हवा जास्ती दिवस हे करण्यासाठी द्या आणि आपण 2 मिनिटं माझं झालेलं नाही, दोघात बसून ठरवा कोण बोलायचं. बसून ठरवायचं काही कारण नाही, आमचं अंडरस्टँडिंग खूप चांगलं आहे, कसं पुढे बोलायचं ते कळतं आम्हाला. अध्यक्ष महोदय, यामध्ये काल कामकाज सल्लागार समितीमध्ये त्याच्यामध्ये वेळ तिथं कमी होता, अंतिम आठवडा प्रस्ताव काल आला त्यावेळेस विरोधी पक्षाला कळलेलं होतं की बाबा अधिवेशन संपणार आहे, त्यांनी सांगायला पाहिजे होतं अध्यक्षाला की आम्हाला अंतिम आठवडा प्रस्ताव द्यायचा नाही. खासगी वेगळं इकडं बोलायचं, बाहेर वेगळं बोलायचं, हे धंदे बंद करा. आणि अध्यक्ष महोदय, दुसरं, त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की विदर्भाच्या बद्दल उत्तर तर आलंच पाहिजे, तो विदर्भाचा अधिकार आहे. म्हणून आम्ही विधान परिषदेमध्ये प्रवीण दरेकर साहेबांना सांगितलं की तिथं तुम्ही विदर्भाचा प्रस्ताव मांडा. आज सकाळी त्यांनी तो मांडलाय, त्याच्यामध्ये व्यवस्थितपणे मला अनेकांनी, मला प्रसाद लाड साहेबांनीच मग अशी सांगितलं, तेव्हा आम्ही दोघही होतो, ते येऊन सांगत होते की अतिशय चांगल्या पद्धतीनं विदर्भातले प्रश्न मांडण्याचं काम सन्माननीय सदस्य हे प्रवीण दरेकर साहेबांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे तिथं उत्तर स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब देणार आहेत. ते उत्तर काही विधान परिषदेपुरतं नाही, अख्ख्या विदर्भाच्या जनतेच्या करता ते उत्तर त्यांचं आहे आणि इथं कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भातलं उत्तर आहे. आणि मी नाही